एक्झाम गाईड सागर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ता आपण अंकगणित्यातील शेकडेवारी हा टॉपिक बघणार आहे शेकडेवारी ठीक आहे तर आज आपण शेकडेवारी हा घटक बघणार आहे हा महत्त्वाचा घटक आहे आगामी ज्या सर्वसेवा भरती आहे पोलीस भरती तलाठी भरती किंवा आरोग्य विभागातील भरती वन विभागातील भरती या सर्व भरतीमध्ये शेकडेवारी या टॉपिकवरती एक ते दोन प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील तर हा महत्त्वाचा घटक आहे सेकडेवारी पर्सेंटेज ठीक आहे तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा चे आणि चा ह्या शब्दा हे शब्द जर आले तर त्यांच्याऐवजी फक्त गुणाकार करायचा असतो म्हणजे गुणाकाराचं चिन्ह ठेवायचं आणि गणितिक्रिया करायच्या असतात ठीक आहे एक्झाम्पल बघा समजा असं असेल चारशेचे वीस टक्के चारशेचे वीस टक्के हे हे कधी सोडायचं आपल्याला तर चारशेचे वीस टक्के म्हणजे कसं काढायचं बघा तर चारशेचे वीस टक्के तर चारशे चेच्याऐवजी आपण टाकतो गुणाकाराचं चिन्ह गुणिले वीस आणि हे जर टक्के असेल ना टक्केवारी म्हणजे त्याला आपणला छेदामध्ये डिवाईडमध्ये शंभर टाकायचे काय करायचं शंभर ठीक आहे आणि आता हे गणित सोडवायचं आहे तर चारशेला छेदामध्ये काही नाही तिथं काय असतं व एक असतो वन ठेवायचं तिथं आणि आता बघा याचे चारशेचे दोन शून्य आणि हे शंभरचे दोन शून्य काय कट होतील कारण की हे चारशे हे अंशस्थानी आणि शंभर काय छेदस्थानी ठीक आहे आता हे दोन शून्य कट झाले म्हणजे काय राहिलं फक्त फोर चार गुणिले वीस आणि छेदामध्ये किती राहिलं फक्त एक राहिला इकडे एक राहिला आणि इथं एक राहिला एक गुणिले एकच होतं तर याचं उत्तर किती येईल चार गुणिले वीस म्हणजेच ऐंशी म्हणजे चारशेचे वीस टक्के किती उत्तर येतं ऐंशी हा ऑप्शन काय असेल तुमचा बरोबर असेल आता हा पुढचा टाईप बघा सेम आहे पाचशे साठचे वीस टक्के अधिक एक्स बरोबर एकशे साठ हा थोडासा वेगळा आहे बघा पाचशे साठ चे असेल तर आपण गुणाकार टाकतो वीस टक्के टक्के असेल तर आपण छेदामध्ये शंभर लिहितो अधिक एक्स बरोबर एकशे साठ ठीक आहे तर हा जो गुणाकार आहे हा एवढा जो उत्तर येईल ते काय इथं ह्या साईडला प्लसमध्ये आणि इक्वल टूच्या म्हणजे बरोबरच्या तिकडच्या साईडला जाते ते काय होईल मायनसमध्ये जाईल ठीक आहे तर आधी आपण याचं उत्तर सो काढून घेऊयात सोडूयात हे हे बघा शंभरचा एक शून्य आणि वीसचा एक शून्य कट होईल किती एक शून्य आणि पाचशे साठमधला एक शून्य काय होईल कट होईल आणि काय शिल्लक राहतो छप्पन्न गुणिले दोन तर छप्पन्न गुणिले दोन काय येतं त्याचं फिफ्टी सिक्स गुणिले दोन अधिक एक्स बरोबर एकशे साठ बघा काय राहिलं आहे छप्पन्न गुणिले दोन अधिक एक्स बरोबर एकशे साठ छप्पन्न दोन्ही किती होतील पन्नास जुने शंभर आणि सहा दोन्ही बारा शंभर अधिक बारा एकशे बारा ठीक आहे तर छप्पन्न गुन्हेले दोन किती होतील एकशे बारा कसं केलं मी पन्नास हे छप्पनचं काय केलं फोड केली म्हणजे पन्नास पन्नास दोन्ही आपल्याला माहिती शंभर होतं आणि सहा दोन्ही किती होतात बारा शंभर अधिक बारा म्हणजे किती झालं एकशे बारा तर तुम्ही डायरेक्ट गुणाकार पण करू शकता अधिक एक्स बरोबर एकशे साठ आता हे एकशे बारा आहे ना या साईडला काय अधिकमध्ये म्हणजे त्याला चिन्ह काय प्लस आहे त्या साईडला जातील काय होतील मायनस होतील म्हणजे एकशे साठमधून ते काय करायचे वजा करायचे म्हणजे आपल्याला उत्तर भेटून जाईल एक्स बरोबर एकशे साठ वजा एकशे बारा आपण असं डायरेक्ट पण लिहू शकतो तर बघा याची वजावाकी किती येते सॉरी ठीक आहे वजावाकी किती येते त्याची बघा शून्यातून दोन गेले आठ ठीक आहे ते किती राहतील पाच राहतील कारण इकडे दहा होतील ना दहातून दोन गेले आठ पाचातून एक गेला चार आणि एकातून एक गेला शून्य म्हणजे एकशी किंमत किती आली अठ्ठेचाळीस आली आणि म्हणजे अठ्ठेचाळीस म्हणजे ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन काय आहे त्याचं उत्तर बरोबर आहे हा जो प्रश्न आहे तो तलाठी बुलढाणा जिल्ह्यातील त तलाठी पदासाठी दोन हजार नऊमध्ये विचारण्यात आलेला होता ठीक आहे संदीप आपल्या मासिक उत्पन्नाचे तीस टक्के घर भाड्यावरती वीस टक्के किराणावरती दहा टक्के शिक्षणावरती व पाच टक्के कपड्यावर खर्च करतो तरीसुद्धा तो दरमहा चौदा हजार तीनशे पन्नास रुपये बचत करतो तर त्याचे मासिक उत्पन्न किती पुणे टंकलेखक पदासाठी म्हणजे लिपिकचं जे पद आहे त्याच्यासाठी दोन हजार नऊमध्ये हा विचारलेला होता ठीक आहे पुणे जिल्ह्यातील तर काय प्रश्न आहे संदीपचा जो मासिक पगार आहे त्याच्या तीस टक्के जे आहे तो घरभाडे भरतो वीस टक्के किराणा बाजार दहा टक्के शिक्षण आणि पाच टक्के कपड्यावरती खर्च करतो म्हणजे हा काय खर्च आहे हा सगळा काय खर्च म्हणजे तीस वीस दहा आणि पाच तीस वीस किती झाले तीस आणि वीस झाले पन्नास पन्नास आणि दहा साठ आणि पाच पासष्ट म्हणजे पासष्ट टक्के त्याचा खर्च झालेला आहे काय झालेला आहे खर्च झालेला आहे पासष्ट टक्के काय झाला खर्च झाला म्हणजे बचत किती झाली टक्के म्हणजे काय किती असतं ते शंभरामध्ये असतं म्हणजे पासष्ट शंभरमधून जर पासष्ट वाजा केले तर उरता किती पस्तीस शंभर वचा पासष्ट म्हणजे किती उरतात ते पस्तीस उरतं म्हणजे पस्तीस टक्के ही काय झाली त्याची बचत झाली आणि पस्तीस टक्के बचत आहे त्याची आणि ती बचत किती आहे चौदा हजार तीनशे पन्नास म्हणजे पस् पस्तीस टक्के बरोबर किती झालं पस्तीस टक्के बरोबर पस्तीस टक्के बरोबर किती आहे चौदा हजार तीनशे पन्नास चौदा हजार तीनशे पन्नास हे पस्तीस टक्के कशाच्या बरोबर आहे चौदा हजार तीनशे पन्नासच्या बरोबर आहे तर मग आपल्याला कसं सोडवायचं हे टक्के असेल तर आपण काय करतो भागीले शंभर देतो बरोबर ना पस्तीस भागिले शंभर बरोबर चौदा हजार तीनशे पन्नास आता इक्वल टूच्या ह्या साईडला हे वरती आहे आणि हे छेदामध्ये बरोबर शंभर तर ह्या साईडला जाताना ते काय करायचं गुन्हा कराव्या म्हणजे उलटं लायचं ते म्हणजे कसं येईल ते चौदा हजार तीनशे पन्नास गुनिले हे शंभर वरती लिहायचे आणि पस्तीस खाली लिहायचे शंभर भागिले पस्तीस ठीक आहे तर आता याला पस्तीसने डायरेक्ट भाग द्या तर पस्तीसने डायरेक्ट भाग येत नसेल तर पाचने भाग दिला तरी चालेल ठीक आहे तर पाचने देण्यापेक्षा सातने पण जाईल त्याला सात पाच सातपाचे पस्तीस त्याला पाचने भाग सातने भाग देतो सात दुनी चौदा तीनला भाग झाला आणि आपण तिथं काय देतो शून्य देतो हे तिथं झाले पस्तीस सात पाचशे पस्तीस आणि हा शून्य तसाच राहिला ठीक आहे आता याला पाचने भाग जाईल ठीक आहे आता याला आपण पाचने भाग देऊयात दोन हजार पन्नास जे आहे त्याला पाचने भाग देऊयात दे। पाच एके पाच पाच चौक वीस एकाला पाच एक पाच ठीक आहे आणि हा शून्य चारशे दहा गुणिले शंभर आता हे शंभर तसेच राहिले होते ना शिल्लक राहिले होते आणि तिथं काय गुणाकारामध्ये तर चारशे दहा गुणिले शंभर किती येतं चारशे दहा गुणिले शंभर तर हे दोन शून्य आणि हा एक शून्य एक्स्ट्रा म्हणजे त्याच्यामध्ये फक् गुणाकार करताना नाही शंभर असेल तर फक्त हे दोन दोन शून्य तिथं काय करायचे ॲड करायचे म्हणजे किती आला ते एक्केचाळीस हजार त्याचा किती आला पगार आला ठीक आहे एक्केचाळीस हजार तेवढं काय झालं त्याचा पगार आला चारशे आला जर शंभर निघून तर उत्तर किती येणार एक्केचाळीस हजार तर एक्केचाळीस हजार त्याचा काय आला पगार आला ठीक आहे तर इथं ऑप्शन कोणतं त्याचं बरोबर येईल ऑप्शन नंबर दोन हे त्याचं उत्तर काय बरोबर आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात आपण ओके बाजीराव दरमहा आपल्या पगाराच्या पंधरा टक्के बचत करतो जर तो वर्ष अखेर अठ्ठावीस हजार आठशे रुपये बचत करत असेल तर त्याला दरमहा पगार किती म्हणजे बघा पंधरा टक्के बचत करतो काय करतो, 15 करतो। बरबर, तो पंधरा टक्के बचत करतो प्रत्येक महिन्याला आणि वर्षा अखेरीस किती अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याची बचत झाली आता वर्षाचे एकूण महिने किती असतात बारा महिने असतात बरोबर मग अठ्ठावीस हजार आठशेला आपण काय करूयात बाराने भाग देऊयात अठ्ठावीस हजार आठशे भागिले किती आले बारा हे कशाचे इक्वल येईल पंधरा टक्क्याची इक्वल येईल ही जी रक्कम असेल प्रत्येक महिन्याची ती कशाची इक्वल येणार पंधरा टक्क्याची इक्वल येणार ते पंधरा टक्के टक्के म्हणजे आपण काय देतो भागिले शंभर देतो आणि आत्ता सांगितलं होतं ह्या साईडला जातानी शंभर वरती जातील आणि पंधरा छेदामध्ये येतील तर बघा उत्तर काय येतं मग त्याचं अठ्ठावीस हजार आठशे भागिले बारा गुणिले शंभर वरती येतील आणि खाली किती येतील पंधरा येतील ठीक आहे तर आता याला आपण द्यायचा भाग ठीक आहे आपण आता याला बाराने भाग देऊयात बारा एके बारा बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस अठ्ठावीसमधून चोवीस गेले चार उरले आणि बारा चौक अठ्ठेचाळीस हे चार आणि हे आठ कि झाले अठ्ठेचाळीस झाले ठीक आहे तर बारा चौक अठ्ठेचाळीस आणि हे दोन शून्य शिल्लक राहिलेत तर झाले दोन हजार चारशे कुणीले शंभर भागिले किती आले पंधरा ठीक आहे तर आता आपण याला भाग देऊयात जे शिल्लक राहिले ते देऊयात आपण इथं आता दोन हजार चारशे गोणीले शंभर भागिले पंधरा तर ठीक आहे जर तुम्हाला फिफ्टीनचा टेबल डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही आधी त्याला पाचने भाग देऊ शकता ठीक आहे किंवा तीनाने पण भाग देऊ शकता तर आता मी आता तुम्हाला तीनने भाग देऊन दाखवतो तीन तीनापाचे पंधरा तीन आठे चोवीस तीन तीनापाचे पंधरा तीन आठे चोवीस आणि हे दोन शून्य हे झाले आठशे पाच एके पाच पाच एक पाच तीन उरले पाच स तीस आणि हा दोन शू एक शून्य तसाच एक्स्ट्रा एकशे साठ गुणिले शंभर एकशे साठ गुणिले शंभर किती झाले ते एकशे साठ गुणिले शंभर जे शंभरचे दोन शून्य इथे ॲड करायचे फक्त किती झालं ते सोळा हजार ठीक आहे तर बाजीरावचा पगार किती आला सोळा हजार रुपये महिना तर सोळा हजार रुपये म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर हो आहे ऑप्शन नंबर फोर त्याचं काय ॲन्सर येईल ऑप्शन नंबर फोर हे काहील त्याचं ॲन्सर येईल ठीक आहे हा एक आता शेवटचा प्रश्न बघू आपण एका बागेतील एकशे पन्नास झाडांपैकी बारा टक्के आंब्याचे आहेत तर बागेत इतर प्रकारची झाडे किती आहेत हा असिस्टंटला जे कंबाईन एक्झाम असते असिस्टंट पी एस आय आणि एस टी आय एकोणीसशे शहाण्णवला विचारलेला आहे तर बघा दीडशे झाडांपैकी बारा टक्के बारा टक्के याचा अर्थ हा आपण वेगळ्या मैत्रिणी सोडूयात बारा टक्के म्हणजे शंभरपैकी बारा झाडं म्हणजे शंभर झाडं असेल तर त्याच्यापैकी बारा झाडं कसली आहेत आंब्याची आणि हे बघा हे दीडशे जे आहेत ना दीडशे आपण कसं लिहू शकतो आपण शंभर अधिक पन्नास शंभर अधिक पन्नास असं आपण लिहू शकतो तर ह्या शंभरमधले बारा झाडं आंब्याचे येतील आणि ह्या पन्नासमधले आता शंभरचे किती हाफ पे पन्नास म्हणजे तिथे किती सहा बारा आणि सहा किती झाले बारा आणि सहा झाले अठरा म्हणजे दीडशेपैकी अठरा झाडं ही कसली आहेत आंब्याची आणि आपल्याला दुसरे झाडं म्हणजे इतर झाडं विचारलीत तर दीडशेमधून अठरा गेले तर उत्तर किती येतं एकशे बत्तीस म्हणजे पन्नासमधून अठरा गेले तर उत्तर किती येणार बत्तीस येणार तर म्हणजे इतर प्रकारची झाडं किती आहेत एकशे बत्तीस झाडं ही इतर प्रकारची आहेत म्हणजे ऑप्शन नंबर काही एक हे त्याचं ॲन्सर येईल ठीक आहे तर तुम्हाला हे हे सोप्या मेथडनी सांगितलं वेगळ्या मेथडनी पण आपण सोडू शकतो बघा इथं तुम्हाला दुसरी मेथड पण सांगतो शंभरमधून बारा टक्के वजा करा शंभरमधून बारा टक्के वजा केले तरी उरतात किती अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी टक्के झाडं कसली इतर झाडं आहेत आणि अठ्ठ्याऐंशी टक्के आपल्याला दीडशेचे अठ्ठ्याऐंशी टक्के काढायचे आहेत एकशे पन्नासचे आश अठ्ठ्याऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के काढायचे म्हणून त्याला काय करायचं आपणला शंभर टाकायचं यातला एक शून्य आपण कट करून टाकू याला आपण पाचने भाग देऊया पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे बे एक बे बे चोक आठ परत आठवडले बे चोक आठ चव्वेचाळीस गुणिले तीन तर चव्वेचाळीस गुणिले तीन जर सोडवलं आपण तर किती उत्तर येतं बघा चव्वेचाळीस गुणिले तीन चार त्रिक बारा कॅरी वन चार त्रिक बारा आणि एक तेरा म्हणजे किती आलं एकशे बत्तीस तर दोनही मित्रांनी आपण सोडू शकतो ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला पोलीस भरती किंवा सेवा भरती तलाठी भरती याच्यासाठी कोर्स जॉईन करायचा असेल आरोग्य विभाग भरतीसाठी कोर्स जॉईन करायचा असेल तर खाली माझा व्हॉट्सअप नंबरचं लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट पोलीस भरतीची जाहिरात आलेलीच आहे एक तारखेला त्याची व वर्तमानपत्र जाहिरात येईल तसंच त्याचे फॉर्म जे आहे ते तीन नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत ठीक आहे